त्यांनी लवकरात लवकर मंचासमोर यावं। सरंजी हाँ अभी अटेंशन, आप सभी सावधान हो जाएंगे, सावधान, रास्ता खुला रखना है, रास्ता बंद नहीं होना चाहिए। हम पहले स्लोगन देंगे उसके बाद राष्ट्रगान होगा। लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे। मैं कहूंगा जय विदर्भ, आप कहेंगे जय जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ। मैं कहूंगा बोडो लैंड जिंदाबाद, आपने कहना है जिंदाबाद जिंदाबाद, बोडो लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बोडो लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मैं कहूंगा त्रिपुरा लैंड जिंदाबाद, आप कहेंगे जिंदाबाद जिंदाबाद, त्रिपुरा लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, त्रिपुरा लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मैं कहूंगा बुंदेलखंड जिंदाबाद, आप कहेंगे जिंदाबाद जिंदाबाद, बुंदेलखंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बुंदेलखंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मैं कहूंगा पूर्वांचल जिंदाबाद, आप कहेंगे जिंदाबाद जिंदाबाद, पूर्वांचल जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, पूर्वांचल जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मैं कहूंगा कुकी लैंड जिंदाबाद, आप कहेंगे जिंदाबाद जिंदाबाद, कुकी लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, कुकी लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मैं कहूंगा कार्बी लैंड जिंदाबाद, कार्बी एंगलोंग जिंदाबाद, आप कहेंगे कार्बी एंगलोंग जिंदाबाद, कार्बी एंगलोंग जिंदाबाद, जिंदाबाद, कार्बी एंगलोंग जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एनएफएनएस जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, गोरखा लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, गोरखा लैंड जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एनएफएनएस जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एनएफएनएस जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, प्रधानमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, प्रधानमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ये गोरखपुर तो झांकी है, बाकी है, गोरखपुर तो झांकी है, सारा देश बाकी है, गोरखपुर झांकी है, सारा देश बाकी है। दोस्तों अभी हम राष्ट्रगान करेंगे, आप सभी सावधान हो जाएंगे, अटेंशन, सावधान हो जाइए, ये तक हुआ या न जनगण मन, जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय जय।
त्याचं एकत्रीकरण करून एक राष्ट्रीय स्वरूप तिला देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. नॅशनल फेडरेशन ऑफ राष्ट्राचं निर्माण करायला राज्याची निर्मिती ही करायची असते ती दिली काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत नाही. गैरसमज आहे की महाराष्ट्राचा होकार घ्यावा विदर्भ बनवायला, तसं काही नसतं. इथे आलेले जे सर्वजण आहेत, वेगवेगळ्या राज्यातून जे आलेले लोक आहेत, त्यांनी स्वतःची मागणी मोदीजींपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही रिक्वेस्ट केली होती की वेगळ्या वेगळ्या प्रदेशातले लीडर्सना भेटायला मिळावं, मोदीजींच्या प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून कुठल्याही तऱ्हेचं याला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. आम्ही 2 महिन्यापासून प्रयत्न करतोय की आम्ही दिल्लीला येऊन ही मागणी ठेवावी. आमची अपेक्षा राज्य द्या ही नाही, राज्य देणं हे काही सहज होतं असं नाही. पार्लमेंटमध्ये ॲक्ट पास व्हावा लागतो, त्याचं रॅटिफिकेशन व्हावं लागतं, बराच लंबा प्रोसेस आहे. पण देशामध्ये जी ही वेगवेगळ्या राज्यांची मागणी होत आहे, हिच्याबद्दल काही तुम्ही निकष घालून देणार आहात का, काही विचार करणार आहात का तुम्ही ॲडहॉक बेसिसवर हे मागतायत त्यांचं वेगळं पाहू, ते मागतायत त्यांचं वेगळं पाहू असं करणार आहात. या पद्धतीने जे सरकार करतं की प्रत्येकाची मागणी वेगळं बघणं, मग आत्ताच्या गोरखालँडच्या ॲजिटेशनचं म्हणा किंवा विदर्भाचं म्हणा किंवा त्रिपुरालँडमध्ये आत्ता जी IPFT जिंकून आली त्यांचं म्हणा, हे वेगळं बघण्यामागे एक राजकारण असतं. त्यांचा उद्देश असतो की आपण जिंकून येण्याकरता ह्या सेपरेटिस्ट मुवमेंटची काय मदत घेता येईल, ती मदत घेऊन जिंकून येणं, जे त्यांनी विदर्भाच्या इलेक्शनमध्ये केलं. आणि भाजपनी विदर्भवाद्यांना आम्ही तुम्हाला राज्य देतो या बोलण्यावरून मदत घेऊन सरकार